नमस्कार, मी सारिका. सारिकाज यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीचं पिठलं. चला तर मग बघूया पिठलासाठी लागणारं साहित्य. इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, ते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तुम्ही हवं तर मिरच्या देखील घेऊ शकता. इथे हळद आहे, मीठ आहे, जिरा आहे आणि ही मोहरी आहे आणि हे मी पीठ घेतलेलं आहे चण्याचं. चला तर मग सुरू करूया आता रेसिपीला. इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी, जिरं. जिरा आणि मोहरी चांगलं तळतळल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे कांदा आणि कांद्यामध्येच मी हे मीठ टाकत आहे. हे जे कांदा चांगला मऊ होतो, कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं टाकायचं आहे. हा एवढा टाकते झणझणीत होण्यासाठी. आमच्या घरामध्ये झणझणीतच खातात. टोमॅटो टाकून घेते. आता टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आता लगेचच मी याच्यामध्ये हळद टाकून घेते. पाणी टाकायचं आता याच्यामध्ये, एक गिलास पाणी टाकते. 2 ते 3 मिनटं उकळण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवले. तर आता आपण बघूया चण्याचं पीठ. चण्याच्या पीठामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे. चांगलं मिश्रण मी हलवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता गळा घट्ट झालेला आहे. तर अजून ह्यातून थोडं पाणी टाकते. ह्याच्यामध्ये मी पोहे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये जरा हे गुटल्या नाही राहून द्यायच्यात. इथे मी हे चण्याचं पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता आपण बघूया पाणी शिजलं आहे की नाही. तुम्ही बघू शकता इथे खूप छान उकळलेली आहे इथे या पाण्याला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्स केलेलं चण्याचं पीठ. आता हलवून घेतलेलं हे बेसन सारखं हलवत राहायचं जेणेकरून ह्याच्या पिठल्या नाही होणार. त्याच्यामध्ये मी थोडं अजून पाणी ॲड करते. सहा मिनटं मी हे पिठलं झाकून ठेवणार आहे. 6 मिनटं झालेले आहेत. आता आपण पुन्हा एकदा बघूया पिठलं शिजले की नाही ते. पहा पिठाचा कच्चेपणा जाण्यासाठी 1-15 मिनटं पिठलं चांगलं शिजून द्यायचं आहे. मी अजून थोडा वेळ झाकण ठेवते. 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत पिठलं शिजलं आहे की नाही ते. वाव, खूप सुंदर रंग आला आहे. तुम्ही बघू शकता रंग पूर्णपणे बदललेला आहे आता पिठल्याचा, म्हणजेच पिठलं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. छान हलवून घेणार आहोत. गॅस बंद करते आणि आता हे मी बाऊलमध्ये काढून घेते. छान इथे ताट घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये भाकरी ठेवलेली आहे. मी तांदळाच्या भाकरी घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्वारी, बाजरी, नाचणी कुठल्याही प्रकारची भाकरी घेऊ शकता. आमच्या घरामध्ये तांदळाच्या भाकरी जास्त खाल्ल्या जातात म्हणून मी तांदळाची भाकरी घेतलेली आहे. आणि इथे मी कांदा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत. शकता ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला आमची आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. विसरू नका व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.